तुमच्यासोबत मी जेव्हा चर्चा करेन तेव्हा माझ्या लक्षात येईल की तुम्ही खऱ्या अर्थानं याचा उपयोग करून घेतलेला आहे. पण शिकू कोण प्राप्त करू शकते? ज्यांना नेहमी हजर राहून एक तास शिकेल. फक्त शिकायचं म्हणजे काय करायचे, जे चालू आहे प्रोग्राम तो प्रोग्राम फक्त तुम्ही ऐकायचा आणि बाहेर जाऊन आपसामध्ये प्रॅक्टिस करायची. एक एक शब्द बोलत जायचं, दोन दोन शब्द बोलत जायचं, असं करून एक एक वाक्य बोलत जायचं, या पद्धतीने करायचं. आणि आपण सारखेच असल्यामुळे एकमेकाशी बोलत कारण नाही, चुकलं तरी चुकलं, नाही चुकलं तर नाही चुकलं, काही हरकत नाही. चुकल्याशिवाय आपल्याला शिकता येत नाही. कुठले काम चुका होतातच करत असताना म्हणून चूक होऊ लागले म्हणजे त्याची चिंता करायची काहीच कारण नाही. काही नुकसान होत नाही, काही होते का नुकसान? तुमच्यापैकी कुणा कुणाला इंग्रजी शिकायचे? वा, सर्वांना शिकायचे. दररोज सायंकाळी येणार, ठीक आहे, तुम्ही टाइम ठरवून घ्या त्या पद्धतीनं आणि एक तास शिकायचा. आवर्जून यायचं तुमच्यासाठी आमच्यासाठी नाही. या निमित्तानं दुसरं एक तुम्हाला याच्यातलं कारण सांगतो. आपल्या भागामध्ये की मुलींचे जे लग्न होतात तर 18 लग्न होणाऱ्या मुलींचं प्रमाण 40% आहे. 100 मुलीचे लग्न हे 18 होतात आणि ज्या मुलीचं लग्न होतं त्या मुलीचं शिक्षणावर पाणी पडतं. तिची शिक्षणाची संधी हुकते आणि एकदा शिक्षणाची संधी हुकली की त्या जीवनातल्या सगळ्या संधी हुकत असतात. म्हणून तशी आपल्या भागामध्ये आणखी काय होतं माहित आहे की जी मुलगी नापास झाली तिची शाळा बंद होते. म्हणून आम्ही असं ठरवलं इंग्रजी गणित आणि सायन्स हे तीन विषय आपल्याकडे थोडस अवघड जातात. त्या तीन विषयामध्ये कुणीही नापास होऊ नये म्हणून त्या पद्धतीचे प्रोग्राम तुमच्या समोर आम्ही आणणार आहोत. आणि त्याच्यापैकी आता सुरुवातीला इंग्लिश आणलेला आहे, पुढे चालून गणिताचा आणि सायन्सचा पण प्रोग्राम आणणार आहोत. आणि या ठिकाणी तुमच्या सुदैवानं कदम सर उपस्थित आहेत आणि कदम सर आमच्यापेक्षा तुम्हाला चांगलं जास्त मार्गदर्शन करणार आहे, म्हणजे सतत करत जाणार आहे. वर्षभर जोपर्यंत तुम्ही शिकत राहणार तोपर्यंत करणार आहे. आणि कदम सरांच्या पद्धती लक्षात आलेलं आहे की हा प्रोग्राम कुठल्या पद्धतीचा आहे आणि ते तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील. तर या ठिकाणी मी आता जास्त न बोलता इथं थांबतो आणि तुम्हाला तो प्रोग्राम एकदा दाखवतो की कसा चालणार आहे आणि त्याच्यानंतर पण सर बोलतील, ज्योतिर्लिंग बोलतील. धन्यवाद. सुदर्शन कुमार हे जे आहेत का, हे सगळे लाईव्ह हो पाहिजे तो ती चालू केली चालू केल्याबद्दल सगळे हो पाहिजे पाठवणं चालले. हे लोक सध्या आता स्टँड बंद नसला त्यांचा सगळ्याचं लक्ष लागलं सगळ्याचं लागले आणि लक्षात आलं नाही आलं नाही पालकाच्या लक्षात आलं नाही. हा सर्वात महत्त्वाचा पालक आहे, शिक्षक आणि त्या विद्यार्थ्याच्या मधला. पालकांना समजून घेतलं तर ह्या गोष्टी नावं टाकून सह्या करायच्या. आज हजर आहे तुम्ही उद्या पाहिजे. आता सर्व तुमच्यासाठी आहे, आपल्यासाठी नाही. ते येऊ माहित आहे. काय झालंय बघू का?
आज काय सांगाले कळणार काळ नाही तुमची शाळा शिकायची इच्छा आहे पाहिजे अलग से जगह नहीं दी जा सकती, उन्हें सेंटेंस में
डू के साथ ही रहना पड़ेगा और जिस सेंटेंस में डू नहीं होगा तब वो सेंटेंस में वर्ब के साथ रहेंगे और एक और शर्त ये रूल सिर्फ प्रेजेंट सिंपल टेंस में ही यूज होगा ही शी इट दिस और दैट ने वो शर्त मंजूर कर ली और उस दिन के बाद से प्रेजेंट सिंपल टेंस में ही शी इट दिस और दैट की बात करते हुए सेंटेंस में डू के साथ ईएस लगने लगा और वो एक साथ कहा जाने लगा डस शर्त के हिसाब से जिस सेंटेंस में डू नहीं होता था उस सेंटेंस में ई और एस वर्ब के साथ रहते थे हर सेंटेंस में एक्शन बदलता रहता यानी कि वो वर्ब बदलता रहता कुछ वर्ब्स के साथ ई और एस की अच्छी बनने लगी तर मुलांनो आता हे पुन्हा तुम्ही नंतर व्यवस्थित बघा बघा तुम्हाला फक्त नमुना दाखवला आवडलं का हे हा हा तर आता मी सरांना विनंती करतो ज्योतिर्लिंग सरांना विनंती करतो की त्यांनी थोडस आपला मनोगत व्यक्त करावं आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला शाळेत जाण्यासाठी जे शिक्षक आणि विद्यार्थ्यामधला जो दुवा आहे तो आई वडील आहे सर्वात महत्त्वाचा आणि काही मुलींची म्हणा मुलांची म्हणा सर्वात जास्त मुलींची अडचण आहे मुली कशा एकतर हुशार आहेत आणि मुलं असतात पण लक्ष देत नाही आणि मुली घरी बसून अभ्यास करतात पण त्यांना काही ज्या काही गोष्टी मिळत नाहीत अभ्यास करण्यासाठी या म्हणजे जे की आता ट्युशन ट्युशन मुलांना पालक काय करतात मुलांना लावतात मुलींना लावतात पण तरीही मुली हुशार असतात आणि त्यातलं त्यात मुली घरी बसून अभ्यास करतात मग काही मुलींचं असं होतंय की आता माझ्या काही वर्गात मुली आहे मला अनुभव आले म्हणून सांगतोय एक मुलगी खूप हुशार आहे सांगितलं पण तिची अडचण अशी आहे की तिला शाळेत रोज यावं वाटतं पण पालक काय करतात काही जे काय त्याच्या अडचणी नाहीत जे की व्यसनहारी गेलेले व्यसनाहारी गेल्यामुळं मुलींना काय करतात की तिला मारणं सावीच्या मुलींना तू शाळेत जायचं नाही घरी बस तू शाळा शिकून काय करणार ह्या सर्व अडचणीमुळं तिला शाळेत जाऊ देत नाही त्यामुळे तिनं काय करते एक दिवसाआड दोन दिवसाआड येणार मला हरुजखानात सांगणार सर मला आज पप्पा येऊ दिले नाही मारले काय अशा अडचणी झाली म्हणून तिथपर्यंत येणं करणं ह्या गोष्टी मुलींना खूप अडचणी झाली म्हणून त्यासाठी छोटासा उपक्रम म्हणून आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या तीन भाषा मराठी हिंदी इंग्रजी त्यामध्ये हिंदी तर बाहेरच बोलली जाते आपण काय करतात मराठी फक्त आपल्या महाराष्ट्रापुरती आपण बाहेर जर जायचं म्हणलं तर आपल्याला सर्वांना आता इंग्लिशची गरज पडते कुठेही जायचं म्हणलं तरी प्रत्येक शब्दामध्ये आपल्या सहजही बोलताना म्हणलं कोणत्याही कोणालाही बोलायचं म्हणलं की त्या गोष्टीमध्ये थोडं तरी इंग्लिश येणारच मग आपल्यासोबतचे आपले जे त्यांनी काय करतात कुठेतरी एक इंग्लिश बोलतात मग एखादा शब्द इंग्लिश आला आपल्याला वाटतं इंग्लिश यावं आपणही बोलावं त्यांच्याशी आपणही कॉमेंट करावं प्रत्येक गोष्टी आणि आता आजकाल तर हे मोबाईलचं इतके फंक्शन आता हेच पहा हे आपण जे प्रोग्राम चालू आहे ते लाईव्ह चालू आहे म्हणजे त्यावर कॉमेंट सुद्धा येऊ लागले तर काही लोकांचे की काय की आपण इथं बसून कार्यक्रम चालू आहे आपला म्हणजे आपल्या सोबत चांगले काही लोक आहेत की जे की कार्यक्रम पाहतात त्यांनाही आवड असते त्यांनी लाईक करतात त्यांनी आपल्याला म्हणतात खूप सुंदर सुरेख कार्यक्रम चालू आहे म्हणजे आपण बसल्या ठिकाणी कार्यक्रम ऑनलाईन सुद्धा चालतात ह्या गोष्टी ऑनलाईन ह्या सर्व गोष्टी कुठून आल्या जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला कळत नाही येत नाही मग त्यासाठी करणार काय मग तुम्हाला जाता येत नाही कुठं की करायचं काय मग आता त्यासाठी तुम्ही सर्वांनी मुलींनी म्हणजे जे पाचवी ते बारावीपर्यंत प्रत्येक मुलींच्या अपेक्षा असतात की आयुष्यामध्ये मी काहीतरी बनाव काहीतरी व्हावं पण काही अडचणीमुळं तुम्ही बनू शकत नाही घरची अडचण असेल पालकांची अडचण सर्वात मोठी अडचण आपली पालकांची आपलं जे काय सर्व गोष्टी म्हणजे आपण हे मध्यम वर्गातले आहे म्हणजे आपल्याला कष्ट केल्याशिवाय मिळत नाही मग पालकांची बी इच्छा की आपण तिथपर्यंत आपल्याला पोहोचू शकत नाही त्यासाठी तुम्ही माझं म्हणणं आहे की घरी बसल्या तुम्ही इंग्लिश शिकायला खूप अवघड नाही इंग्लिश शिकायला काहीच नाही आता पाचवी पासून पहिली पासून बारावी पर्यंत सर्व विषयामध्ये सेमी हा प्रकार आला
सेमी म्हणजे काय की मराठी हिंदी इंग्रजी मराठी सोडलं तर हिंदी सोडलं तर बाकी अदर चार विषय तुमचे किंवा इंग्लिश मधून गणित असेल मराठी पुन्हा इंग्रजी असेल विज्ञान असेल या तिन्ही तर तुमचे इंग्रजी मध्ये आणि या गोष्टीसाठी तुम्हाला जोपर्यंत इंग्लिश येत नाही शब्द पाठ होत नाही तोपर्यंत कुणी कळत नाही मग ह्या करायचं काय मग शब्द पाठ करण्यासाठी छोटे छोटे गोष्टी ह्या सर्व गोष्टी आल्याशिवाय ती आपल्याला कळणार नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यांना आपल्याला शिकायचं असेल तर ह्या इंग्लिश या गोष्टी आलीच पाहिजे प्रत्येक विषयामध्ये आता इंग्लिश हा आल्या इंग्लिश हा शब्द सब्जेक्ट आहे त्यामुळं आपल्याला इंग्लिश शिकवणं किंवा शिकून घेणं ह्या सर्व गोष्टी स्वतःने सर्वात महत्वाची तुमची आवड पाहिजे शिक्षणासाठी जशी आमची आवड आहे तुमच्या पुस्तक येण्याची की तुम्हाला काहीतरी कि बाबा ह्या मुली म्हणा यांना अडचणी आहेत म्हणून आम्ही इथपर्यंत आलो ही प्रोग्राम चालू आहे डेमो होता त्यांचा हे मार्गदर्शनाखाली चालू आहे मग ह्या सर्व गोष्टी तुमच्यापासून पोहोचण्याचं काम आहे पण पुढे तुम्हाला शिकायचं नाही शिकायचं तुमच्या म्हणून तुम्ही जर आम्हाला प्रत्येक म्हणजे वेळ एक तास दिला तुमच्या स्वतःसाठी तर हे सर्व गोष्टी तुम्हाला सोप्या होणार आहेत आणि ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला गरज पुढे गरज लागणार आहेत प्रत्येक हे आपल्यांना आपल्या भविष्यात ह्या गोष्टी लागणार आहेत त्यासाठी आतापासून आपल्याला तयारी करायची म्हणून माझं एकच म्हणणं आहे तुम्ही सर्वांनी मुलींनी जसं आज आला तसं ह्या जे काय आणखी बाकी अदर गावातल्या मुली आहेत त्यांना सांगा आणि हे कार्यक्रम खूप छान आहे आणि प्रत्येक रोज एक किंवा एक तास तुम्ही तुमच्या स्वतःसाठी काढा आमच्यासाठी स्वतःसाठी काढा आणि याला सर्वांनी सहकार्य करा एवढं बोलून मी माझी जागा कदम सर बोलतील अध्यक्ष आपल्या कार्यक्रमाचे सरांनी वास्तव दर्शन आणि या स्वयं केंद्राची गरज त्यांचं स्वप्न या सर्वांची सांगड घालून या ठिकाणी थोडस मनोगत आपल्याला सांगितलेलं आहे निश्चित ते पूर्णपणे खरं आहे सध्या कालच कालच्या सोमवारपासून गेल्या आठवड्यात जवळपास 1350 शाळा पहिली वेळ आहे की एवढ्या शाळा बंद करण्याची स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली वेळ तर निश्चित कारण डोळ्यासमोर अशी होती की त्यामध्ये संस्था आहेत जिल्हा परिषद आहे नगर परिषद आहे जवळपास 150 ते 200 नगरपालिकेच्या आहेत 150 ते 200 संस्थेच्या आहेत आणि 700 ते 800 शाळा जिल्हा परिषदच्या वाडी वस्ती दांडे अशा लहान लहान गावातील आहेत तर याच्या मागे जे काही इंग्रजी भाषेचा जे परिणाम होता जे आपल्या शाळेतील त्रुटी होती त्या त्रुटीचा परिणाम सगळ्याला या एवढ्या शाळेला भोगावा लागेल तर आपण थोडस इतिहासाने बघितलं तर इंग्रजीच्या बाबतीमध्ये जवळपास 17व्या शतकापासून जगामध्ये लोकशाही सुरू झाली आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि जगामध्ये इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व आणि इंग्रजी भाषेचा सर्व देशामध्ये होत असलेला व्यवहार आणि शिक्षण याच्यामुळे आपण पुढं 19व्या शतकापर्यंत 2 शतके या इंग्रजी विषयामुळे आपण मागे पडलो आणि कालांतराने या भाषेची आपल्याला गरज भासू लागली आणि मग गेल्या 100 वर्षापासून देशात इंग्रजी शाळा सुरू झाली परंतु काही मोजक्या शहरांमध्ये त्या शाळा असल्यामुळे त्याचा आपल्याला फारसा उपयोग झाला नाही आणि मग त्या निवड काही ठराविक शाळेमुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा कारभार आणि त्यापूर्वीही हा इंग्रजी भाषेत 100% चालू कोर्ट असेल ऑफिस असेल त्याच्यानंतर कोणते आदेश असतील किंवा अन्य ठिकाणी कोणतेही शासकीय कार्यालयात सर्व कागदपत्रे आणि सर्व
इंग्रजीत चालू होत. जवळपास हे इंग्रजीत कारभार 1990 पर्यंत 100% देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये इंग्रजीत लोकांचा चालू होता. आणि मग 100% इंग्रजी चालू होती त्या कारभारामध्ये. आणि मग 90 पासून काय झालं, इंग्रजी शाळा गावोगावी सुरू झाली. एकही गाव आता मोठ्या गावापैकी या देशामध्ये शिल्लक नाही की तिथे इंग्लिश स्कूल नाही. आणि ज्यावेळेस इंग्लिश स्कूलचं साम्राज्य या देशामध्ये सुरू झालं त्यावेळेस सरकारनं मात्र मातृभाषेतून कारभार सुरू केला. बघा उलट गती कशी व्हायला. ज्यावेळेस एकही इंग्लिश स्कूल देशामध्ये सामान्य ग्रामीण भागामध्ये नव्हती त्यावेळेस देशाचा कारभार इंग्रजीमधून चालत होता. आणि ज्यावेळेस सगळ्या ग्रामीण भागामध्ये इंग्लिश स्कूल यायला लागल्या त्यावेळेस देशानंच परिपत्र काढलं सरकार की आता सगळं हे व्यवहार कसा झाला पाहिजे मातृभाषेत. ज्यावेळेस इंग्लिश स्कूल नव्हत्या त्यावेळेस सगळे जण इंग्रजीमध्ये बोलत होते, ते इंग्रजीमध्ये कारभार चालू होता. ज्यावेळेस आता इंग्रजी लोकांना कळायला लागली आहे त्यावेळेस मात्र मातृभाषेतून ते देण्याची गरज सरकार पडली आहे. मग त्याचं कारण म्हणजे काही इंग्रजी शाळा काढल्यामुळे नाही तर ह्या इंग्रजी भाषेच्या दृष्टीने जे काही अपेक्षित तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे होतं ते कुठेतरी सामान्य नागरिकांना हे समजायला नाही, हे आदेश कळायला नाही. आणि हे कळत नसल्यामुळे याच्यातील आपल्यामध्ये काहीतरी दोष उणीवा या गोष्टी अज्ञानपण राहून चाललंय. आणि त्या दृष्टिकोनातून हे सरकारनं मग ते मराठीतून समजण्यास मग ते न्यायालयाचा निकाल सुद्धा आता मराठीत देणं बंधनकारक केलं, शासनाचं परिपत्रक सुद्धा आता मराठीतून काढणं बंधनकारक केलं. आणि मग सरकार मराठी भाषेतून सगळं समजावून सांगायला लागलं. कारण काय तर ह्याच्यामध्ये आपण कमी पडलो. आणि मग हे इथपर्यंत फक्त आपल्याला शासनाच्या मराठीचा भाग आहे पण आपल्याला इंग्रजीची गरज या दृष्टिकोनातून आपण समोर ठेवलेली आहे. ती म्हणजे आंतरराष्ट्रीय जे काही भाषेचं जे काही जगामध्ये प्राबल्य आहे, व्यवहार आहे, गरज आहे त्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून इथली मर्यादा आपण डोळ्यासमोर न ठेवता आपल्याला इंग्रजी भाषेतून हे जगावर कुठल्याही प्रकारे या ज्ञानातून आपण उंची गाठू शकतो. मग त्यामध्ये आपल्या देशाची सुद्धा प्रतिमा उंचावी, आपल्या प्रत्येक नागरिकाची विद्यार्थी जे की भविष्यातला उद्या मोठा नागरिक होणार आहे तो कुठेतरी स्वप्न घेऊन पुढे जाणार आहे त्यावेळेस कुठल्याही जगामध्ये जर त्यांना आपल्याला जाण्याची इच्छा असेल, तिथे जाऊन नोकरी करण्याची इच्छा असेल, तिथे जाऊन शिकण्याची इच्छा असेल, आपलं स्वप्न तिकडे साकार करायचं असेल तर त्यासाठी ही इंग्रजी अत्यंत आवश्यक आहे. आणि हे जे काही आपण इंग्रजीमध्ये कमी पडत होतो त्या कमी पडण्यामुळे काय झालं, आजच्या काळामध्ये जिथं इंग्लिश स्कूल आज आहे तिथं लोकांचा ओढा वाढला. आणि ग्रामीण भागातील लोक सुद्धा वाहन पाठवून खेडेपाडी आज त्या स्कूल बसच्या माध्यमातून ते सगळे ग्रामीण भागात ज्यांच्याकडे काही आर्थिक भाग आहे ते आर्थिक तो भाग पूर्ण करून तिथे इंग्लिश स्कूल शिकायला लागलेले आहे. आणि मग हे ग्रामीण भागातल्या सगळ्या सामान्य नागरिकांना ते 10,000, 15,000, 20,000 रुपये वर्षाला पैसे भरून त्या वाहनाची फी भरून त्या शाळेपर्यंत पाठवून एवढ्या खर्चातून हे जर इंग्रजी शिकण्याचं स्वप्न जर ते साकार करत असतील तर त्या पाठीमागे मोठी आर्थिक बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ आपल्या सामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना हे शक्य नाही. हे सगळं जे काही वास्तव डोळ्यासमोर जे चित्रण आहे ते कुणी ओळखलं, भोजमेशाने ओळखलं. आणि जर इथंच जर आपण त्या इंग्रजीच्या भाषेच्या सुविधा आपण मोफत जर या सामान्य माणसापर्यंत जर पोहोचल्या तर त्यावेळेस हे सगळे वंचित राहणारे जे आपले सामान्य जनतेचे लेकर आहेत ते नक्की इंग्रजी या ठिकाणी शिकतील, त्यांचा इंग्रजीचा फायदा होईल. आणि जेवढे आर्थिक बाजारपेठेत त्या सामान्य लोकांना तिथपर्यंत परवडणार नाही ती गोष्ट या ठिकाणी आपल्याला जर डोळ्यासमोर घेतली तर त्यावेळेस तुम्हाला या गोष्टीचं महत्व वाटेल. स्वयंअध्ययन केंद्र किती महत्वाचं आहे. आणि मग तुम्ही आता भविष्यात हळूहळू जशा शाळा बंद पडल्या तिथं इंग्लिश स्कूलला जाणं काही मोफत नाही, अतिशय खर्चिक आहे. 15,000 फी आहे, पुस्तकाला 5,000 आहेत, गणवेशाला 5,000 आहेत, कार्यक्रमाला 5,000 आहेत, जाण्याला 5,000 आहेत, असे किती पैसे तुम्ही देत राहणार. आणि आज जर शाळा जर आता या 13.5 शाळा बंद पडलेल्या आहेत सगळ्या लोकांना एवढं खर्च देणार, इकडचं मोफत शिक्षण
कुठलाही एक रुपया खर्च करता, उलट शासन झाले क्वेश्चन आहात, गणवेश असेल, पुस्तक असेल, सर्व गोष्टी मोफत देऊन ज्याने आपल्याला निवड इंग्रजीसाठी डोळ्यासमोर ठेवून निर्वडाला खर्च करून जर तिथे जावं लागत असेल तर आज भविष्यात आज आपल्या 100 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1,00,000 रुपये खर्च पहिली दुसरी देतो, पुढं खर्च वाढत जातो आणि मग आपल्या 100 लेकरांना जर तिकडे इंग्लिश स्कूल जर द्यायचं झालं तर कोट्यावधी रुपये आज आपल्या हस्त येतून त्या इंग्लिश शाळेला द्यावे लागतात आणि मग करोडोचा खर्च करून इंग्रजी शिकण्यासाठी जर आपण प्रयत्न करण्याची जर भूमिका डोळ्यासमोर ठेवली तर मग ते आपल्याला कोणालाही परवडणार नाही सामान्य नागरिकाच्या. आणि ही भूमिका ही गोलमे सरांनी ओळखली आणि सामान्य विद्यार्थ्याला सामान्य नागरिकांच्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं जर इंग्रजीला प्राधान्य द्यायचं असेल, इंग्रजीचं शिक्षण द्यायचं असेल तर अशा प्रकारचं त्यांनी स्वखर्चानं त्यांच्या माध्यमातून हे या ठिकाणी स्वयं सुरू केलेलं आहे. आणि या माध्यमातून सुद्धा तुम्ही जर नियमितपणाने तुम्ही आता वेळ सांगा त्या वेळेमध्ये आपण हे केंद्र चालू तर तुम्ही सगळेजण आलं पाहिजे, हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही जर हे मन लावून ऐकलं तर निश्चित 6 महिन्यात 3 महिन्यात सुद्धा तुम्हाला इंग्रजी येऊ शकतो. स्वयं अध्ययन आहे, स्वतः आत्मसात करायचं आहे, स्वतः ऐकायचं आहे आणि ऐकल्याप्रमाणे तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी जेवण करताना असेल, घरी बोलताना असेल, मित्र भेटले बोलताना असेल, प्रत्येक ठिकाणी या शब्दाचा वापर करा, नक्कीच तुम्हाला ती इंग्रजी येऊ शकते. अत्यंत चांगला उपक्रम त्या ठिकाणी ऐकण्यात पाहण्यात आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी उतरलेला मी पाहतोय हे याच्यात मलाही समाधान आहे, अतिशय चांगला आहे. मी यापूर्वी 25 वर्षापासून गोलमेसरांकडे पाहतो, माझी त्यांची भेट जरी झाली असली तर मी त्या शाळेवर असताना सुद्धा अनेक त्यांचे उपक्रम माझ्या शाळेवर सुद्धा झाले. त्यांनी मुलींच्या बाबतीमध्ये जे घेतलेलं कार्य आहे अतिशय मोलाचं. याशिवाय अनेक बाजार तलावाच्या संदर्भाने, अनेक ठिकाणी वृक्षारोपणाच्या संदर्भाने, मुलींच्या शिक्षणाने, त्यांच्यामध्ये जनजागृती या बाबतीमध्ये अखंड त्यांचं आयुष्य या ठिकाणी खर्ची पडलेलं आहे. मी तिकडे दसवाडी, भूततंडा, धानेगाव, अंदुर या परिसरामध्ये ड्युटी असताना कुलकर्णी सर त्यांचे सहकारी होते, त्यांच्या माध्यमातून रोज संपर्क यायचा, रोज काहीतरी सामाजिक कार्य असं सामाजिक कार्याला वाहून घेतलेले त्यांचे आपण स्वप्न या ठिकाणी उतरताना आपल्या हस्तमध्ये सुद्धा पाहायला मिळते. इकडे आलो तर इकडे सुद्धा मला त्यांचा सहवास या ठिकाणी मिळत आहे. असं कुटुंब कार्य त्यांचं या मुख्य तालुक्यामध्ये चालू आहे, त्याच्यातला लाभ आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि निश्चित मी सुद्धा यामध्ये तुम्हाला जिथं काही गरज पडेल, वेळ असेल किंवा ग्रामपंचायत म्हणला जिथं तुम्हाला त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं जे काही तुम्हाला वही लागेल, पाठी लागेल, जे काही लागणार साहित्य आहे मी स्वतः तुम्हाला या ठिकाणी स्वतंत्र प्रयत्न हे तुमच्या भल्यासाठी आहे आणि मग हे भलं करून घेण्यासाठी तुम्ही या सर्व दररोज दैनंदिनीमध्ये त्या वेळेत उपस्थित राहावं आणि हे कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. मी खास करून गोलमेसरांच्या ठिकाणी मनापासून त्या आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं जे काही ग्रामपंचायतला सहकार्य केलं त्याच्यात त्या ग्रामपंचायत आणि तुमच्या सहकार्यातून आमच्याच विद्यार्थ्यांचं कल्याण होणार आणि मग हे सर्व पुढं जे काही आणखीन आपल्या शाळेवर जे येणारा संकट होता, आमच्या शाळेत जवळपास 15-20 विद्यार्थी इंग्लिश स्कूलला जात आहे, त्या मनानं तरी इतर सर्व इंग्रजीचे आमचे सर चांगले आहेत, शाळेमध्ये चांगल्या प्रकारे विद्यार्थी गुणवंत आहेत, तरी पण अधिक आणखी या तुमच्या प्रयत्नामुळे निश्चितच इंग्रजीच्या बाबतीत फायदा होणार आहे. आणि तुम्ही उद्या जाऊन इंग्लिश स्कूलमध्ये आणि एका वर्षाचा खर्च करून भागत नाही, हे इंग्लिश स्कूलला जर एकदा गेलं तर कमीत कमी 12वीपर्यंत शिक्षण इंग्रजीमधून घेतलं तर त्याचा फायदा होतो. तोपर्यंत किमान 15-20 लाख रुपये त्या 12वीपर्यंत शिक्षण इंग्लिश स्कूलमध्ये घ्यायला लागतं आणि 12-12 लाख रुपये घेऊन शिक्षण पूर्ण करण्याची कुणीही ग्रामीण विभागातली नागरिकांची ऐपत नाही आणि उभे 1-2 वर्षापुरतं पहिले दुसरीपुरतं उभं राहीन म्हणून हे इंग्लिश स्कूल चालत नाही. तर जर घातलं तर त्याचा शेवट केला तर ती कुठेतरी फायदेशीर असतो आणि नाहीतर ते इकडूनही राहत नाही इंग्लिश स्कूलमधून पुढं आणि मराठी माध्यमातूनही पुढं राहत नाही.
दोन्हीच्या भाषेतून जो वटकण्या खात त्याचं नुकसान होऊ शकतं आणि म्हणून इथंच वेळी तुम्ही मराठी तर आहेतच शिवाय इंग्लिश टू झारखंड इंग्लिश टू इंग्लिश शिक्षण तुम्हाला मिळणार आहे त्याचा जरूर तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्यावं आम्हाला या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण सर आणि त्याच्या टीमनं या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी मनापासून शाळेच्या विचारातून आपला आभार मानतो सिंगल पेरेंट्सच्या मुली आहेत म्हणजे ज्या मुलींना एकतर आई नाही किंवा वडील नाही अशा पेरेंट्सच्या मुलींना शिकायला प्रॉब्लेम होतो म्हणून त्यांना सुद्धा वार्षिक किमान त्यांना पुस्तकं वह्या शैक्षणिक साहित्य ड्रेस वगैरे घेण्यासाठी किमान 4-5 हजार रुपये खर्च येतो त्यांना कुणाला मदत करायची त्यांनी करावी असं आम्ही आव्हान केलं होतं त्या आव्हानात म्हणजे तुम्ही मदत करायला लागली होतं त्याच्यातून आपण परमिशन तुम्हाला दिलं आहे कदाचित आम्ही पुढे काही लोकांची मदत करून पुढे काही ठिकाणी जाईल म्हणून तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो की कुणीतरी तुमच्यासाठी ज्याची तुमची ओळख नाही अशा माणसानं तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या भल्यासाठी बाहेर थांबून कुठेतरी मदत पाठवलेली आहे माझ्यापर्यंत म्हणजे माझ्या बहुतीच्या पाठवलेली आहे तर त्या कोणतरी आपल्या कल्याणासाठी काम करत आहे लक्षात घेऊन आपण त्याचा सदुपयोग करून घेतला पाहिजे एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं आणि इथं थांबलो धन्यवाद दुरावस्था कशी निर्माण झाली का वाटत होते गावात